पक्षाच्या शिराळ्यामध्ये भाजपची उमेदवारी न मिळाल्यामुळे महाडिक गट नाराज आहे. शिराळा विधानसभेत सम्राट महाडिक बंडखोरी करत उद्या अपक्ष अर्ज भरणार आहे तसं कळतंय. भाजपकडून शिराळा विधानसभेत सत्यजित देशमुखांना उमेदवारी दिली गेली आहे. ज्या पद्धतीने आम्हाला शब्द दिला होता त्या पद्धतीने तिकीट दिलेलं नाहीये. आज कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आपण बघितलं तर मोठा महासागर या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आलेला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढायची. माझा अपक्ष म्हणून अर्ज शिराळा विधानसभा मतदारसंघातून लढतो आहे आणि माझी बंडखोरी निश्चित आहे. आणि निश्चितपणानं ह्या मतदारसंघामध्ये माझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते माझ्याबरोबर राहतात.